ब्रेकिंग न्यूज येते ती सांगली मधून चार चाकी वाहनांची चोरी आणि चोरलेल्या वाहनांचे तुकडे करून भंगार मध्ये विक्री प्रकरणातला आरोपी सुखराज घाडगेवर तीन गुन्हे दाखल झाले. सुखराज अद्याप फरार आहे. सुखराज हा भंगार व्यावसायिक पांडुरंग घाडगेचा मुलगा असून ह्या प्रकरणातला सूत्रधार आहे. ह्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सहा पथक तयार केली आहेत. कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगरला ही पथक रवाना झाली आहेत. झी मीडियानं ही सर्व बातमी पहिल्यांदा दाखवली होती. तसंच मागच्या चार दिवसांपासून आम्ही ह्याचा सातत्यानं पाठपुरावा करतोय. झी मीडियाच्या या पाठपुराव्यानंतर या कारवाईला आता वेग आलेला आहे. सुखराज घाडगेवरती तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसंच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून. रवींद्र, आपण गेल्या चार दिवसांपासून अतिशय सातत्याने ह्याचा पाठपुरावा करतो ह्या बातमीचा, आणि आता सुखराज घाडगेवरती तीन गुन्हे दाखल करण्यात आले, तसंच सहा ठिकाणी पथकं देखील पाठवण्यात आली आहे. काय अधिक माहिती आहे मधुरा? या संपूर्ण प्रकरणात सुखराज घाडगे हाच प्रमुख आरोपी होता. मात्र तो ग्रामपंचायत सदस्य आहे आणि एका राजकीय पक्षाचा नेता सुद्धा आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती. ग्रामस्थांच्यातून सुद्धा याच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत होती आणि हे प्रकरण झी मीडियानं सातत्यानं लावून धरलं होतं. त्याच्यानंतर आता पोलिसांनी याची गंभीर अशी दखल घेतली आहे आणि याच्यावर तीन गुन्हे दाखल केलेले आहेत. सध्या तरी त्याच्यावर खंडणी, चावकारी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि सरकारी कामात अडथळा हे गुन्हे दाखल केलेले आहेत. तो फरार आहे, मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि पांडुरंग घाडगेनंतर आता सुखराज घाडगेवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं. नक्कीच, आणि त्यामुळेच कारवाईला वेग आलेला दिसतो एकीकडे. धन्यवाद रवींद्र. सांगलीतला भंगार व्यावसायिक पांडुरंग घाडगेचं हे घर म्हणजे सारी भंगार माया आहे. चार चाकी वाहनांची चोरी आणि चोरलेल्या वाहनांचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री प्रकरणातला घाडगे हा आरोपी आहे. एका टँकर चोरीच्या निमित्तानं या साऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. झी मीडियानं या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सांगली पोलिसांनी घाडगेला अटक करून त्याच्या भोवतालचा पाश आवळायला सुरुवात केली आहे. त्याच्या घरावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या छापासत्रामध्ये मोठी माया हस्तगत झाली आहे. पांडुरंग घाटगेच्या घरात आतापर्यंत 10 ट्रकचे ऍक्सल रॉड, 6 ट्रकचे इंजिन, 10 इंडिका कारचे सांगाडे, तसंच अनेक छोट्या कारचे सांगाडे, ॲल्युमिनियमच्या तारा, काचांचा साठा जप्त झालाय. त्याची ही सारी संपत्ती 1 कोटीच्या घरात आहे. जवळपास 1 करोड इतकी मालमत्ता सध्या आपण हस्तगत केली असं म्हणायला काही वावग नाहीये. तसेच अजून आपण व्हॅल्युएशन सुरू आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला पांडुरंग घाडगेचं उपद्रव मूल्य काही थांबलेलं नाही. सुरुवातीला त्यानं विष प्राशन केलं, नंतर छाप्याच्या वेळी नातेवाईकांनीच घाडगेच्या घराला आग लावली आणि आता तर तपास सुरू असताना घाडगे स्वतःला मेडिकली अनफिट भासवण्याचा प्रयत्न करतोय. पांडुरंग घाडगेवर पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केले, मात्र त्याचा मुलगा सुखराज घाडगे हा सुद्धा या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही. तो ग्रामपंचायत सदस्य असून तो राजकीय नेता असल्यानं त्याच्यावर कारवाई होत नाही का असा सवाल विचारला जातोय. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये जे माहीत नसलेला खजाना उडकण्यासाठी यंत्रणा तिकडं राबते आहे, मात्र या ठिकाणी अनेक वर्ष इथं हा काळा धंदा सुरू होता, मात्र त्याच्यावर कारवाई अद्याप झाली नव्हती. मात्र GPRS सिस्टीमसारखी अद्ययावत यंत्रणा आणि झी मीडियाचा पाठपुरावा यामुळे आता हा काळा धंद्याचा पर्दाफाश झालेला आहे आणि आता कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही सोबत रवींद्र कांबळे, कुंडल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.